टेक्स्ट मेसेज करा मला, आवाज येत असेल? ओके, आवाज येतो की इतने? यस, चला. संकेत, आदित्य, निलेश, सर्वांचा मेसेज आला? ओके, ठीक आहे, सर्वांना आवाज येतोय. काल काही टेक्निकल कारणामुळे आपलं लेक्चर अर्ध्यावर सुटलेलं होतं, आज आपण परत कंटिन्यू करू, त्याचमुळे आज इथे अकॅडमीला येऊन लेक्चर घेत आहे. ओके, चला स्टार्ट करू आपण. चला लेक्चरला आपण स्टार्ट करू. सर्व आलेत? बघा, आपला टॉपिक सुरू होता हवामान, आणि हवामानामध्ये आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा, तीन ऋतू पाहून झालेले आहेत. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. आपण आता पुढे जाऊ. आपला सुरू असलेला टॉपिक जो होता तो होता महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग. ओके, तर बघा, महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग एकूण आपण पाहिलं आतापर्यंत की महाराष्ट्रात एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. लक्षात घ्या, महाराष्ट्रात एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. यापैकी विदर्भामध्ये 3 कृषी हवामान विभाग आहेत. ते 3 कृषी हवामान विभाग म्हणजे कोणते होते? 7, 8 आणि 9 हे 3 कृषी हवामान विभाग जे विदर्भात येतात. यानंतर जसं की आपल्याला भारताच्या कृषी हवामान विभागाबद्दल जर का बोलायचं झालं तर भारतात एकूण 15 कृषी हवामान विभाग आहे. एक लिहून घ्या सेंटेन्स, भारतात एकूण 15 कृषी हवामान विभाग आहेत. यापैकी 3 कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात आहेत. लिहा, जसं महाराष्ट्रात तुम्हाला सांगितलं MBS 9 आहेत, महाराष्ट्रामध्ये 9 कृषी हवामान विभाग आहेत. MH 9 महाराष्ट्रात जसं ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की 9 कृषी हवामान विभाग आहेत, त्याचप्रमाणे एक लक्षात घ्या की भारतामध्ये एकूण इन इंडिया 15 कृषी हवामान विभाग आहेत. 15 कृषी हवामान विभाग आहे. यापैकी महाराष्ट्रात 3 कृषी हवामान विभाग आहेत. 15 पैकी भारतातील 15 कृषी हवामान विभागापैकी महाराष्ट्रामध्ये 3 कृषी हवामान विभाग आहेत. ते 3 कृषी हवामान विभाग कोणते? तर 7, 9 आणि 12. 3 कृषी हवामान विभाग जे आहेत ते 7वा क्रमांक, 9वा क्रमांक आणि 12व्या क्रमांकाचे 3 कृषी हवामान विभाग हे महाराष्ट्रात आहेत. लिहून घ्या, भारतात एकूण 15 कृषी हवामान विभाग आहेत. भारतात एकूण 15 कृषी हवामान विभाग आहेत. त्यापैकी मिथिलेश बंद करून, त्यापैकी 3 कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी 3 कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात आहेत. ते कोणते कोणते आहेत? 7, 9 आणि 12. ओके, लिहून झालंय, टेक्स्ट करा मला. लिहून झालेलं आहे. ओके, गुड. सांगा मला, सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कोणता कृषी हवामान विभाग आहे? महाराष्ट्रातील कृषी हवामान विभागापैकी सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कोणता कृषी हवामान विभाग आहे तुम्हाला सांगायचं आहे. टेक्स्ट मी मिथिलेश स्टार्ट करू. एक, गुड. निलेश सारे, लीना दुल्लरवार, अभि, आशिष भगत, सर्वांनी सांगितलेलं एक उत्तर बरोबर आहे तुमचं की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांकरता कृषी हवामान विभाग एक आहे. आशिष भगत, ओके, चला ठीक आहे, छान. हेमलता पांडे, संकेत, सर्वांनी रिप्लाय दिलेला आहे.
कूलर चालू कर म्हटलं मिथिलेश कूलर कूलर चालू कर ओके ठीक आहे चला नेक्स्ट बघू आपण चला लिहून झालं तुमचं की महाराष्ट्रात एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत तर भारतात एकूण 15 आहे भारतातील 15 कृषी हवामान विभागापैकी 3 कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात आहेत भारतातील 15 पैकी 3 कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात आहेत 3 कोणते आहेत 7 9 आणि 12 या क्रमांकाचे कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात आहेत ही माहिती आपण पाहिलेली होती चला नेक्स्ट पुढली स्लाइड बघू चला आता महत्त्वाचं आहे डॉक्टर त्रिवार्थानुसार महाराष्ट्रातील डॉक्टर त्रिवार्थानुसार महाराष्ट्राचे हवामान विभाग आपल्याला बघायचं आहे डॉक्टर त्रिवार्थानुसार महाराष्ट्राचे हवामान विभाग तर डॉक्टर त्रिवार्था महाराष्ट्राचे हवामान विभाग किती आहे म्हणतो तर डॉक्टर त्रिवार्था सांगतात की महाराष्ट्राचे हवामान विभाग 3 आहेत डॉक्टर त्रिवार्थानुसार महाराष्ट्राचे जे हवामान विभाग येतात ते 3 हवामान विभाग आहेत 3 कोणते आपण बघूया बघा डॉक्टर त्रिवार्था महाराष्ट्राचे हवामान विभाग 3 सांगतात तर पहिला विभाग आहे एएम एएम म्हणजेच काय आपण पुढला नेक्स्ट स्लाइडवर बघू दुसरा आहे बीएस अँड थर्ड आहे एडब्ल्यू परीक्षेत तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो परीक्षेमध्ये तुम्हाला बघा अशी एक महाराष्ट्राचा नकाशा काढून दिला जाईल असा एक मॅप असेल आणि या मॅपवरती तुम्हाला अशी एक डायग्राम दिली असेल ही महाराष्ट्राची आणि या डायग्रामवरती एक रेषा पाडून ही रिकामी जागा अशी डार्क करून दिली जाईल किंवा ब्लँक ठेवली जाईल अशी जागा बघा डार्क ठेवली जाईल किंवा ब्लँक करून दिली जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल की हा हवामान विभाग कोणत्या प्रकारचा आहे त्यामध्ये एएम बीएस की एडब्ल्यू किंवा विदर्भातील कृषी डॉक्टर त्रिवार्थांनी सांगितलेल्या हवामान विभागानुसार महाराष्ट्रातील विदर्भात कोणता कृषी हवामान विभाग आहे असा प्रश्न विचारला जाईल तर बघा विदर्भात जो कृषी हवामान विभाग येतो तो आहे त्याचं उत्तर नाव लिहायचं एडब्ल्यू डॉक्टर त्रिवार्थानुसार महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग आहेत त्यापैकी एएम बीएस अँड एडब्ल्यू यापैकी एडब्ल्यू हा कृषी हवामान विभाग विदर्भातील खोऱ्यात येतो त्यानंतर सह्याद्री पर्वताचा आपण विचार केला की सह्याद्री पर्वताच्या पलीकडे म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे ही दिशा कोणती पडते पूर्व दिशा सह्याद्री पर्वताचा पूर्व दिशेला जो कृषी हवामान विभाग सांगितला डॉक्टर त्रिवार्थांनी तो आहे बीएस सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे गेलो आपण तर बीएस आणि कोकणामध्ये सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडला जो कृषी हवामान विभाग आहे तो आहे एएम सह्याद्री पर्वत जो हा सह्याद्री पर्वत असेल आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील या साईडला जो पण हवामान विभाग आहे तो कोणता एएम सह्याद्री पर्वताचा पूर्वेकडे बीएस आणि ज्याला आपण विदर्भ म्हणू शकतो पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे यांचा करता जो हवामान विभाग आहे तो आहे एडब्ल्यू तुम्हाला एएम बीएस आणि एडब्ल्यू ही आकृती काढा डायग्राम काढा महाराष्ट्राची आणि या डायग्रामवरती तुम्ही हे हवामान विभाग दाखवा डायग्राम तयार करा डॉक्टर त्रिवार्थानुसार महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग हेडिंग द्या डॉक्टर त्रिवार्थानुसार महाराष्ट्राचे कृषी हवा डॉक्टर त्रिवार्थानुसार महाराष्ट्राचे हवामान विभाग लिहा डॉक्टर त्रिवार्था डॉक्टर त्रिवार्था डॉक्टर त्रिवार्थानुसार हवामान विभाग डॉक्टर त्रिवार्थानुसार हवामान विभाग कोणते कोणते आहेत एएम बीएस अँड एडब्ल्यू डॉक्टर त्रिवार्थानुसार हवामान विभाग एएम बीएस अँड एडब्ल्यू ही महाराष्ट्राची डायग्राम काढा आणि त्यावर दाखवा आपण नेक्स्ट रेल बघू डायग्राम काढून झाली की मला टेक्स्ट करा डॉक्टर त्रिवार्थानुसार कृषी हवामान विभाग त्यामध्ये आहे एएम बीएस अँड एडब्ल्यू लिहून झालेलं आहे डायग्राम काढली सर्वांनी टेक्स्ट मी हेमलता पांडे हो म्हणताय सर्वांचं झालेलं आहे का डॉक्टर त्रिवार्थानुसार कृषी हवामान विभागाची डायग्राम सर्वांची काढून झालेली आहे प्लीज टेक्स्ट करा मॅसेज करा तर मला लक्षात येईल
निदेश सायरे हो, नेहा बनकर हो, चला ठीक आहे, महाराष्ट्र डायग्राम काढून बघा. जास्त तुम्हाला परीक्षेत एकदम डेपली प्रश्न विचारला जात नाही, इथं सरळ प्रश्न असतो. महाराष्ट्राची डायग्राम दिलेली असते आणि डायग्रामवर तुम्हाला फक्त एवढंच दिलं असेल तुम्हाला ओळखायचं असेल की हा AM कुठे आहे, BS कुठे आहे आणि AW कुठे आहे. बस अशी महाराष्ट्राची डायग्राम तयार करायची अशा पद्धतीमध्ये. अशी डायग्राम जर का तुम्ही तयार केली, अशी डायग्राम तयार करा. हा मॅप असेल, याच्यामध्ये लिहायचं AM, या ठिकाणी लिहायचं BS आणि इथे लिहायचं AW. मग तीन भागामध्ये अशी विभागणी करा. परीक्षा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, एक क्वेश्चन असा असेल. देन सेकंड कसा कुठला प्रश्न कुठला असेल तर आपण बघू. असाच प्रश्न विचारला जाईल. हा एक आपल्याला बघायचं आहे. बघा डॉक्टर त्रिवार्थानुसार महाराष्ट्राचे हवामान विभाग होते ते कोणते कोणते आहेत, तर AM BS आणि AW. तर AM म्हणजेच काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, AW म्हणजेच काय माहिती असलं पाहिजे आणि BS म्हणजेच काय माहिती असलं पाहिजे. AM मीन्स आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. AM मीन्स होते ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, म्हणजे उष्ण कटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग. उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग हे आपल्याला लिहायचं आहे. AM जे आता आपण वने टॉपिक बघणार आहे फॉरेस्ट, त्या वने टॉपिकमध्ये उष्णकटिबंधीय समशीतोष्ण कटिबंधीय वगैरे काय असते तेव्हा आपण बघू. फक्त इथे लक्षात ठेवा, उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग हा आहे. ओके, तुम्हाला लिहायचं उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग म्हणजेच AM. AW म्हणजेच लिहा ट्रॉपिकल सॅव्हाना, ज्याच्यावरती प्रश्न खूप सारा वेळा विचारला आहे. AW म्हणजेच काय, ट्रॉपिकल सॅव्हाना आहे हा. उष्णकटिबंधीय दमट कोरडे मान्सून सॅव्हाना, मराठीमध्ये याचं होतं उष्णकटिबंधीय दमट कोरडे किंवा मान्सून सॅव्हाना. हा मान झालेला आहे, याला लिहा मान्सून सॅव्हाना. उष्णकटिबंधीय दमट कोरडे, उष्णकटिबंधीय दमट कोरडे किंवा याला लिहा मान्सून सॅव्हाना. मान्सून सॅव्हाना, उष्णकटिबंधीय दमट कोरडे मान्सून सॅव्हाना. ओके, लिहिलेलं. नंतर लिहा BS. नेक्स्ट आहे आपला BS. BS मीन्स ट्रॉपिकल सेमी एरिड स्टेपी क्लायमेट. ट्रॉपिकल सेमी एरिड स्टेपी क्लायमेट हे लिहा. यालाच मराठीत म्हटलेलं आहे उष्णकटिबंधीय निम्न शुष्क किंवा स्टेपी हवामानाचा प्रदेश. यालाच मराठीत म्हटलेलं आहे उष्णकटिबंधीय निम्न शुष्क किंवा स्टेपी हवामानाचा प्रदेश. स्टेपी हवामानाचा प्रदेश. ओके, लिहून झालेलं आहे. टेक गुड. उष्णकटिबंधीय निम्न शुष्क किंवा स्टेपी हवामानाचा प्रदेश. ओके, ठीक आहे, लिहून झाला. सर्वांचा टेस्ट करा मला. हो चला, सर्वांचं लिहून झालेलं आहे मॅसेजला. ठीक आहे, नेहा बनकर आदित्य म्हणतात लिहून झालेलं आहे. ओके चला, नेक्स्ट बघू आपण पुढलं. आणि हा होता आपला AM BS and AW. हा हवामान विभाग नेमका कुठे आहे हे या मॅपमध्ये आपण दाखवलेलं आहे. ओके, तर बघा इथेच आपलं महाराष्ट्राचं हवामान हा टॉपिक संपलेला आहे. चला, थँक्यू, धन्यवाद. आपण आता नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करणार आहोत. पुढचा टॉपिक आपण बघू. इथेच आपण आता या टॉपिकमध्ये काय काय बघितलं एकदा शॉर्टमध्ये उजळणी घेऊ.